अथर्व सपने पवार इयत्ता चौथी क शाळा बालमोहन विद्या मंदिर। आज मी तुम्हाला अफजल खानाचा वध हा पोवाडा ऐकून दाखवणार आहे। मला ज्यांची कीर्ती बेफाम भला भोलायला फुटला घाम कोण घालील याला वेसन दरबारी पुस्ती बेगम बड़ी बेगम म्हणजे आदी आदिलशाहची आई बर का नजरेत तिचा अंगार दरबार झालं गपगार कुणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात एक सरदार उठला आणि म्हणाला हम लाएंगे शिवाजी को नाव त्याच अफजल खान तिथं जागत जणू शैतान खान बोलला छाती ठोकून शिवपाला टाकतो चिडून हरप्पा सुभान अल्लाह कौतुक झाले दरबाराचे खान निघाला मोठा गुरबीने त्याच घोडा दळ पायदळ सैन्य होत लई बक्कळ अंगी दहा हत्तींचा बळ पाहणारा कापे चळचळ खानाचं सैन्य वाटेत मिळते चिडीत ठेचीत पुढे निघालो गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची अब्रू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शुभाचं काय खरं नाही इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडं इंग्रज जो तो हेच म्हणू लागला खानाचं राजाचं सैन्य मुठ बरं खानाला कसा थोपणार चिंतेत पंत सरदार तेवढ्यात रायबा म्हणाले महाराज आपण थोड्या वेळासाठी कोणत्या तरी आडनास्थळी निघून जाऊ तेवढ्या जिजामाता म्हणाल्या काय म्हणालात रायबा शुभा केवळ आमचा पुत्र नाही तर अख्ख्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे आणि अशा मातेने आपला पुत्र गमावला तरी हत्तर पण अशी पण भ्यारपणे पळून जाऊन अशा मराठी मुलकाचा स्वाभिमान गमवता कामा नये तेवढ्यात शिवाजी महाराज म्हणाले तुमचा पुत्र आणि मराठी जनांचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत येणार अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गणिमाला कसा ठेचावा डोक्यात गणी मी कावा बेटीचा धारल सांगावा प्रतापगडाच्या पायथ्याशी बेटीचा सांगावा खानानं हसत हसत स्वीकारला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान ए प्रतापगडच्या पायथ्याशी खान ए प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान त्यास नाही जाण शिवाजी राजांच्या करामतीची शिवाजी राजांच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची आणि करील काय कल्पना युक्तीची होजी जी 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 आणि करील काय कल्पना युक्तीची होजी जी 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 मराठ्यांनी भेटीसाठी एक नक्षीदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारिला भेटीसाठी छान उभारिला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खाना डौलत डुलत आला खाना डौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबांच्या संगती महाळा शिवबांच्या संगती महाळा आणि महाजना पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोखू न नजर गहरी जिरह 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 जी जिरह जी 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 खान महाजन आलिंगन दिले आणि दगा केला खान अभिमान मानला कट्टरीचा वार त्याने केला कट्टरीचा वार त्याने केला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला चिखत होत अंगाला चिखत होत अंगाला खानाचा मार फुका गेला खान यडबनला तेवढ्यात महाजनी पोटामंदी पिचव धकिलला पोटामंदी पिचव धकिलला वाघ नख्याचा मारा केला वाघ नख्याचा मारा केला टेटर फाडलं पोटाला खालचा कोतळ बाहेर आला जी 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 प्रतापगडचं युद्ध झाले प्रतापगडचं युद्ध झाले रक्त सांडले पावन केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा घाट गुलामीची लावली वाट गुलामी